नगर परिषद माजलगावचे विद्यमान नगर अध्यक्ष शेख मंजूर शेख चांद यांच्यावर गुन्हा नोंद करून कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मुजम्मिल पटेल व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय बीड समोर आमरण उपोषण करण्यात येत आहे। माननीय जिल्हाधिकारी बीड यांनी या उपोषणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळी मुजम्मिल पटेल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला। माजलगावचे विद्यमान नगराध्यक्ष शेख मंजूर शेख चांद यांच्या विरोध तक्रारीनिमित्त बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेलो आहोत। समाजवादी पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष मुजम्मिल पटेल आहे। माझ्यासोबत आमचे सहकारी रफीक तांबोडी साहेब माजी नगरसेवक आहे, तसेच अक्रम भाई आहे। तर आमचा हे बसण्याचा उद्देश असा आहे की माजलगावचे जे विद्यमान नगराध्यक्ष शेख मंजूर आहे त्यांनी त्यांच्यावर 2018 एक एफ आय आर झालेली आहे, त्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे की त्यांनी त्यांचं जे जातीचं प्रमाणपत्र आहे ते बनावट केलेलं आहे, ज्याचे निमित्त जे माजलगाव जिल्हा परिषदची शाळा आहे तिथं त्यांनी खाडाखोड करून त्यांच्या TC मुस्लिमऐवजी मुस्लिम पिंजारी असे केलेले आहे, ते निष्पन्न झालेलं आहे। त्याच्या 2020 चार्जशीट पण दाखल झालेलं आहे। तर आमची शासनाला अशी मागणी होती की ह्या प्रकरणामध्ये ते आता सध्या माजलगावचे नगराध्यक्ष पदाचा लाभ घेत आहे आणि विविध कामामध्ये भ्रष्टाचार करत आहे, तर ते जर त्यांच्यावर एफ आय आर आहे आणि ते त्यांच्यावर जे तर चार्जशीट पण गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये सिद्ध आहे की यांनी हे क्राय खाडाखोड करून बनावट सर्टिफिकेट केलेलं आहे, तर त्यांचा जे OBC सर्टिफिकेट आहे ते बरखास्त करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही आमची मागणी आहे, जेणेकरून की ते लोकांची हिम्मत होणार नाही की पुढं शासनाच्या कामामध्ये दखल घेऊन काही चार्जशीटचे कामं होणार नाही अशी आमची शासनाकडून अपील आहे। आणि आम्ही आज हे तर आमरण उपोषण अशा निमित्ताने इथं माझ्या बीड कलेक्टर ऑफिसला बसलेलो आहोत। शासनाने याची गंभीरतेने दखल घ्यावी हे आमची जर आता आम्ही तर बसलेलो आहोत आणि ह्याच्यानंतर जर ह्याची दखल नाही घेण्यात आली तर आम्ही तीव्र आंदोलन करू त्याच्या विरोधात।